तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जे माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपण एकंदरीत जी कापसाची फरदड किंवा ज्याला आपण रिफ्लेक्स असं म्हणतो तर त्याचं व्यवस्थापन आपण कशाप्रकारे करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्यापैकी जर व्यवस्थितरित्या कापसाचं फरदड व्यवस्थापन जर केलं आणि जर तुमचा कापसाची सध्याची कंडिशन चांगली असेल तर आपण 5 ते 6 क्विंटलपर्यंत देखील कापसाच्या फरदडीमध्ये उत्पादन घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे मशागत कशी करावी, तण नियंत्रण कशाप्रकारे करावं, त्याच्यासोबतच मेन म्हणजे खत व्यवस्थापन कशाप्रकारे असावं, त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांच्या किंवा किडींचं व्यवस्थापन कशाप्रकारे करावं आणि एकंदरीत पाणी व्यवस्थापन कसं असावं, तर या सर्व मुद्द्यांवरती एक थोडक्यात येथे माहिती घेण्याचा येथे प्रयत्न करणार आहोत. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनल येथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचे ते प्रयत्न करा. मित्रांनो, मी अगोदरपासूनच खूप साऱ्या कापूस पिकासंदर्भात व्हिडिओज येथे बनवलेले आहेत, जे की जर तुम्ही जुने शेतकरी असाल तर निश्चितच तुम्हाला ते व्हिडिओ पाहून 100% तिथे लाभ मिळाला असाल. शेतकरी मित्रांनो, आपण यावर्षी 100% जे कापसाचं फरदड व्यवस्थापन करणं इथं फायदेशीर ठरणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी कापसाचं पिकाची जी लागवड होती तर ती ह्यावर्षी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळाली होती आणि त्याच्यासोबतच म्हणजे योग्य वेळी पाऊस न पडल्यामुळं आपलं भरपूर प्रमाणात इथं कापूस पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच आपण जे कापूस पिकाचं नुकसान झाल्यामुळं जे उत्पन्न आहे तर ते कमी असल्यामुळं कापसाची मागणी ती जास्तीत जास्त असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि आज दिनांक 4 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्याला बऱ्यापैकी जो कापसाचा भाव आहे तर तो 9,000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी येथे पाहायला मिळत आहे. तर या सर्व कारणांमुळे एकंदरीत आपण कापसाची फरदड जर धरली आणि एक जर आपलं प्रति एकरी 4 क्विंटल जरी कापसाचं उत्पन्न निघलं तरी 25 ते 26 हजार रुपये आपण त्यातून मिळू शकतो आणि जो खर्च असेल तर तो पण देखील आपल्याला खूप कमी प्रमाणात तिथं आलेला पाहायला मिळू शकतो आहे. शेतकरी मित्रांनो, आपण फरदड व्यवस्थापन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते शेतकरी मित्रांनो, आपल्याला वारंवार पाऊस वगैरे झाल्यामुळं आपली जी जमीन आहे तर ती निबार झालेली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्यामुळं आपल्याला शेतकरी मित्रांनो तर ती जमिनीची मशागत वगैरे करणं ते तर खूप गरजेचं असतं. मशागतीमध्ये आपला जो छोटा ट्रॅक्टर वगैरे असतो तर आपण त्याचा देखील तिथे वापर करून आपली जमीन भुसभुशीत करू शकतो किंवा एखादी कोळपणी वखारणी वगैरे अशी वेगवेगळ्या प्रकारे आपली जमीन जर आपण भुसभुशीत केली त्याच्यासोबतच आपलं 100% तिथे तण नियंत्रण देखील होणार आहे आणि त्याच्यासोबतच आपल्या जमिनीमध्ये हवा खेळती वगैरे राहिल्यामुळं आपले एकंदरीत ज्या मुळं आहे तर ते पूर्णपणे परत एकदा ॲक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, आपण पुढचा जर विचार केला तर भरपूर शेतकरी राऊंडअप वगैरे याच्या फवारणी घेत असतात तण नियंत्रणासाठी, परंतु आपण जे राऊंडअप वगैरे यात तणनाशकाचा तिथे वापर करू नये. परंतु मी जे सांगितले की आपण वेगवेगळ्या प्रकारची वखारणी वगैरे करून तिथं आपल्या जमिनीची मशागत करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, हा झाला मशागत वगैरे करण्याचा भाग. पुढचा महत्त्वाचा मुद्दा असतो तर तो म्हणजे खत व्यवस्थापन कशाप्रकारे करावं. भरपूर जे शेतकरी असतात तर ते खत व्यवस्थापनामध्ये काय करत असतात, एक युरियाचाच फक्त तिथं वापर करतात. परंतु मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की आपल्या जमिनीला फक्त नत्राचीच गरज नसते तर आपल्या पिकाला नायट्रोजन झालं, स्फुरत झालं आणि पलाश म्हणजे आपण ज्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्यासोबतच पोटॅशियमची देखील मात्रा तिथं वापरणं गरजेचं असतं. किंवा शेतकरी मित्रांनो, मी प्रति एकरासाठी 10-26-26 बॅग आणि त्याच्यामध्ये 20 किलो युरियाचं प्रमाण जरी वापरलं तर 100% तिथं तुमच्या कापसाचा फुटवा वगैरे चांगला झालेला पाहायला मिळेल आणि त्याच्यासोबतच जे एकंदरीत आपल्या कापूस पिकाला नवीन पाते वगैरे लागलेले तिथे पाहायला मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, हे खत व्यवस्थापनासोबत जर तुम्ही 10 किलो मॅग्नेशियम सल्फेटचं जर प्रमाण वापरलं तर निश्चितच तिथं तुमची कपाशीची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि एकंदरीत पातेधारणा वगैरे देखील तिथं जास्तीत जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. मित्रांनो, वखरणी खत व्यवस्थापन झाल्यानंतर तुम्हाला तिथं पाणी व्यवस्थापन करून घेणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, पाणी दिल्यानंतर एकंदरीत तुमच्या कपाशीला जास्तीत जास्त फुटवा वगैरे तिथे झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदरीत जे खते व्यवस्थापन वगैरे केलेलं आहे तर ते 100% तिथे लागू होईल आणि एकंदरीत तुमच्या कापूस पिकाची तिथं पुन्हा एकदा वाढ सुरू व्हायला आपल्याला पाहायला मिळेल.
मित्रांनो, कीड व्यवस्थापनाचा जर विचार केला तर आपण फरदडीमध्ये जास्तीत जास्त बोंडअळीचा वगैरे जर प्रादुर्भाव असेल तुमच्या कापूस पिकावरती, तर निश्चितच शेतकरी मित्रांनो तुम्हाला डिनिटॉल, कोरेजन, एम्प्लिगो यांसारख्या महागड्या कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं असतं. परंतु जर साधा मावा, तुडतुडे वगैरे जर पाहायला मिळत असतील कवळ्या पानावरती, तर तुम्हाला थायमाथॉक्झम हा घटक असलेलं जे आलिका किंवा ज्याला आपण ॲक्ट्रा वगैरे म्हणतो किंवा मोनोक्रोटोफॉस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी तुम्हाला फवारणी घेणं तिथं गरजेचं आहे. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कापूस फरदड व्यवस्थापन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच